करायचा ना गणपती, पण गणपती करण्याआधी माती मळून घ्यावी लागेल आपल्याला। आता ही माझ्याकडे मागच्या वर्षीची माती होती, तीच मी पुन्हा वापरतीये। माती ही फेकून नाही द्यायची, ती पुन्हा पुन्हा वापरता येते। तर अशी माती घ्यायची आणि त्याचे असे तुकडे करायचे छोटे छोटे बत्त्यांनी, आणि मग ते तुकडे आपण भिजत घालायचे। हे सगळे तुकडे आत ठेवायचे एक एक करून, आणि मग हे पाणी हळूहळू हातावर घेऊन असं असं शिंपडायचं। एकदम जास्त पाणी घालायचं नाहीतर मग माती खराब होते। पाणी घातलेली माती साधारण एक 2-3 तास भिजत ठेवायची आणि थोड्या वेळाने बघायचं की त्यात किती आवश्यकता आहे, आणि तसं थोडं थोडं पाणी घालत राहायचं। ही माती की नाही अशी भिजली ना की अशी ओलसर होती। अशी पाणी मातीत कमी हवं म्हणजे माती एकदम अशी व्यवस्थित होती। आता माती छान 5-6 तास भिजत ठेवूया। आपल्याला जर माती हवी असेल तर सध्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये बॉम्बे क्ले अशा नावाची माती मिळते, आणि ती नसेल तर आपण बागेतली माती घेऊन चाळून तीही भिजवू शकतो। आपण भिजवलेली माती किती छान भिजली आहे बघा बरं। असा खडा दाबला की माती अशी छान मऊ होऊन येते। जितकी छान माती भिजेल ना तितकं पुढे जाऊन आपल्याला काम सोपं होतं बरं का करायला। मातीकडे लक्ष द्यायला पाहिजे, 4-5 तास माती भिजत घालायला हवी, हवं तेवढं पाणी घालायला हवं आणि शांतपणे माती भिजू द्यायला पाहिजे। आता आपण माती मस्तपैकी मळून घेऊया। आपण माती जितकी छान मळू ना तितका गणपती किंवा मातीच्या कुठल्याही वस्तू छान करता येतात बरं का। असा मातीचा गोळा असतो मोठा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि जितकी भरपूर ताकद लावता येते तेवढी ताकद लावून माती मळून घ्यायची। बघा बरं मळलेली माती कशी छान दिसतीये चकचकीत आणि मऊमऊ। आपण आत्ता ना या मातीच्या गोळ्यापासून छोटे छोटे गोळे करायचे आणि त्या गोळ्यांचे मणी करायचे, आणि गणपतीसाठी मातीच्या मण्यांची छान माळ करायची आहे। मातीचा असा छोटा गोळा काढून घ्यायचा आणि हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने त्याला गोल आकार द्यायचा तुम्ही, तर तो आपल्याला चपटा करायचा नाही आहे, गोल करायचा। आणि मग तो गोल झाला असा की उदबत्तीची मागची बाजू असते ना काडीची, ती पाण्यात भिजवून घ्यायची आणि ती त्या गोळ्यातून आरपार घुसवून टाकायची। म्हणजे त्याला आपल्याला आता दोरा घालण्यासाठी वेज करायला हवा की नाही, म्हणून उदबत्तीच्या काडीमधून तो मणी ओवायचा। उदबत्तीच्या काडीला बाजूला लागलेली माती अशी पुसून घ्यायची आणि मग तो मणी बाहेर काढायचा। बघा बरं मणी तयार झाला की नाही छान। आता असे आपल्याला भरपूर मणी करायचे बरं का, एका मण्याने काम होणार आहे का, हऱ्यासाठी किमान 20 तरी मणी हव्यात की नाही। तसंच करायचं, गोळा काढायचा छोटासा, हलक्या हाताने गोल करायचा, उदबत्तीची काडी घालायची त्याच्यामध्ये, काडीची लागलेली माती काढून टाकायची आणि मग तो तयार झालेला मणी बाहेर काढायचा। किती मणी झाले बघा बरं, भरपूर मणी झाले ना तयार। हे तयार झालेले मणी 2 तास सावलीमध्ये वाळवायचे आणि मग भाजायचे। तवा गरम आहे आपण बघितलंय, गरम झालाय, आणि या लोखंडी तव्यावरती ओलसर असलेलेच मणी आपण भाजून घ्यायचे। मंद गॅसवरती मणी भाजायचे आहेत आणि बघा हा मण्यांचा रंग बदलतोय, दिसतोय का मण्याचा रंग बदलतोय। ते ओलसर दिसणारे मणी आता थोडे पांढुरके दिसायला लागलेत, म्हणजे यामध्ये असलेलं पाणी आता निघून चाललंय। अगदी खडखडीत भाजायचे नाही आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आधी गणपती करायला शिकायचे आणि मग त्याच्यानंतर माळ करायची। चला बरं तुम्ही सुद्धा मस्त असे मणी तयार करा, वाळवा आणि भाजून ठेवा।